Welcome all dear students, today we are going to study weeds, standard 11 crop science paper 2. Dear students, as today we are going to study weeds part 1, and in today's lecture we are going to study definition of weed, characteristics of weed, classification of weeds, advantages of weeds and disadvantages of weeds. विद्यार्थी मित्रांनो, तणे हा अत्यंत उपद्रवी असा घटक शेतीच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून समजला जातो. जर विद्यार्थी मित्रांनो तणांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे नाही केलं तर उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट ही होत असते. त्यामुळे तणे म्हणजे काय, त्यांचं वर्गीकरण काय आहे, त्या प्रकारचे आपण तणे ओळखून त्यांचं आपण नियंत्रण जर चांगल्या प्रकारे नाही केलं तर उत्पन्नामध्ये घट होत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या अगोदर तणे म्हणजे काय, त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे जातं, त्याच्यापासून लॉसेस काय होतात. काही तणे विद्यार्थी मित्रांनो आपल्या फायदेसुद्धा असतात, मग त्या तणांचे फायदे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये माहीत करून घेणार आहोत. Dear students, you can see here, this is the field infested by a number of weeds. You can see here, it is a sugarcane field and it is infested by a number of weeds. If this field not managed properly and not managed timely, the yield reduction is confirmed. So we have to manage it properly in time. Here is also weed infested field. First of all, dear students, definition of weed. Actually, what is weed? Any plant not sown in the field by the farmer is out of place is called weed. Weed म्हणजे काय, तर अशी कोणतीही प्लांट जी की शेतकऱ्याने शेतकरी शेतामध्ये पेरत नाही आणि ती शेताच्या बाहेर टाकणं खूप गरजेचं असतं, याला वीड असे म्हणतात, याला तण असे म्हणतात. जेथ्रो टूल, नॉट JETHRO, जेथ्रो. जेथ्रो टूल इज द फर्स्ट पर्सन टू यूज द वर्ड वीड. मग वीड हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला, तर जेथ्रो टूल हा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनं हा शब्द सर्वप्रथम वापरला. विद्यार्थी मित्रांनो, जेथ्रो टूल या सायंटिस्टलाच फादर ऑफ टिलेज, म्हणजे टिलेज म्हणजे काय, मशागत, जमिनीची मशागत, त्या मशागतीचे जनक असे म्हटलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो यानंतर बघूयात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स, म्हणजे तणाचे वैशिष्ट्ये काय असतात. द वीड्स सीड्स जर्मिनेट अर्ली अँड शिडलिंग ग्रो फास्टर. जे वीड सीड असतात ते काय असतात, त्यांचं जर्मिनेशन खूप काय होतं, खूप लवकर होतं, आणि एकदा त्यांचं जर्मिनेशन झालं की त्यांची वाढसुद्धा एकदम जलद गतीनेही होत असते. दे आर नॉन यूजफुल, अनवॉन्टेड अँड अनडिझायरेबल. ते त्यांचा काहीही उपयोग होत नाही, ते अनवॉन्टेड असतात, ते आपल्यासाठी पाहिजे नसतात शेतामध्ये आणि ते आपला उपद्रवी असतात, अनडिझायरेबल असतात. दे फ्लावर अर्ली, प्रोफ्यूज सीड प्रोडक्शन अँड मॅच्युअर अहेड ऑफ क्रॉप. त्यांना फ्लावरिंग लवकर येते, फुलाची अवस्था लवकर येते, मग फुलाची अवस्था लवकर आल्यामुळं तिथं सीड प्रोडक्शनसुद्धा प्रोफ्यूज खूप जलद गतीने, खूप मोठ्या प्रमाणात असं होत असतं, आणि ते सीड प्रोडक्शन पिकाच्याही पुढे, म्हणजे पीक सीड प्रोडक्शन होण्याच्या अगोदरच त्या तणाला सीड प्रोडक्शन हे होत असतं. दे आर हार्मफुल टू क्रॉप्स अँड कॅटल. मग ते वेगवेगळ्या पिकांना आणि गुराढोरांना सुद्धा कसे आहेत, हार्मफुल आहेत, ते हानिकारक आहेत. देन डिअर स्टुडंट्स, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज दे आर हार्डी अँड कॅन थ्राईव एव्हन अंडर ॲडव्हर्स कंडिशन्स. ते खूप कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे जिथं ड्रॉट कंडिशन असेल, जिथं पाणी बऱ्याच दिवस पाणी जरी भेटलं नसेल शेताला, तरी त्या कंडिशनमध्ये ते येऊ शकतात, कारण ते खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांची येण्याची ही कॅपॅसिटी असते. दे हॅव अ व्हेरी हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. मग प्रजनन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये कशी असते, खूप जास्त प्रमाणात असते. वायबिलिटी ऑफ वीड सीड्स इज मोअर ऑर रिमेन्स इंटॅक्ट. आता वायबिलिटी म्हणजे काय, तर ते जी शीड आहे ती शीड उगवण्याची क्षमता, आपण त्याला वायबिलिटी असे म्हणतो. मग ह्या वीड सीडची वायबिलिटी खूप जास्त प्रमाणात असते. द सीड्स ड्यू टू स्पेशल कॅरेक्टर स्ट्रक्चर्स लाईक विंग्स,
हुक्स स्पाइन्स कैन इजीली डिसेमिनेटेड. मग हे जे वीड आहेत, वीड शिल्क कसे आहेत, प्रसारित होत असतात एका फील्डमधून दुसऱ्या फील्डमध्ये, काय होतं त्यांचं प्रसारण होत असतं. मग हे प्रसारण कसं होतं, तर त्या शीडमध्ये एक स्पेशल असे स्ट्रक्चर असतात, जसे की पक्ष्यांना विंग असतात, त्या विंग लाईक स्ट्रक्चरसुद्धा वीड शीडमध्ये असतं. काही काही वीड शीडमध्ये हुक लाईक स्ट्रक्चर असतं, काही वीड शीडमध्ये काटेरीसारखं स्ट्रक्चर असतं. मग या स्ट्रक्चरमुळे काय होतात, ते वाऱ्याबरोबर काय होतात, इझिली सहज ते काय होतात, डिसेमिनेट होत असतात, ते प्रसारित होत असतात. मेनी वीड्स आर वेजिटेटिव्ह प्रोपॅगेटेड अँड स्प्रेड ऑल ओव्हर फील्ड. मग विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपल्याला माहीत आहे प्रोपॅगेशन, आणि जे काही वीड असतात ते बरेच वीड कसे असतात, व्हेजिटेटिवली म्हणजे शाकीय पद्धतीने त्यांचं काय होतं, प्रोपॅगेशन हे होत असतं. आता प्रोपॅगेशन म्हणजे काय, तर त्यांची जी वाढ होत असते ती त्यांचं प्रोडक्शन होत असतं, ते प्रोडक्शन जास्त प्रमाणात होणे, याला आपण काय म्हणतो, प्रोपॅगेशन होणे. मग हे प्रोपॅगेशन कसं होत होतं, व्हेजिटेटिवली म्हणजे शाकीय पद्धतीनं त्यांचं पुनरुत्पादन. प्रोपॅगेशन म्हणजे काय, तर पुनरुत्पादन शाकीय पद्धतीने सुद्धा बऱ्याच वीडचं काय होत असतं, पुनरुत्पादन हे होत असतं. आता उदाहरण काय सांगतात, त्याला आपला जी हराळी असते आपल्या शेतामध्ये, ती हराळी व्हेजिटेबली तिथं शाकीय पद्धतीनं खूप जास्त प्रमाणात ती स्प्रेड होत असते, संपूर्ण शेतामध्ये ती स्प्रेड होत असते. दे ॲक्ट ॲज हार्बर साईट फॉर पेस्ट अँड डिसिजेस. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे काही वेगवेगळे पेस्ट आहेत, वेगवेगळे डिसीज आहेत, वेगळ्या किडी आहेत, वेगवेगळे रोग आहेत, त्या रोगांना आश्रय देण्याचं काम सुद्धा हे वीड करत असतं. तर अशा प्रकारे हे कॅरेक्टरिस्टिक्स, ही वैशिष्ट्ये आपल्याला वीडची सांगता येतील, तणांची सांगता येतील. आफ्टर दॅट डिअर स्टुडंट्स, क्लासिफिकेशन ऑफ वीड म्हणजे तणांचं वर्गीकरण कसं केलं जातं. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लाईफ सायकल म्हणजे त्यांचा जीवनकाल कसा आहे, याच्यावर केलेलं क्लासिफिकेशन, याच्यावर केलेलं वर्गीकरण. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू प्लेस ऑफ अकरन्स म्हणजे ते कुठं आढळतात, यावर केलेलं त्यांचं वर्गीकरण. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू फॅमिली, त्यांचं कुळ कोणतं आहे यानुसार केलेलं त्यांचं वर्गीकरण. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू होस्ट डिपेंडन्स म्हणजे ते त्यांचा पोशिंदा कोणता आहे, ते कशावर आपली वीड तिथं जगतात, त्यावर त्यांचं क्लासिफिकेशन. आणि क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू सॉइल टाईप म्हणजे मृदेचा प्रकार, मातीचा कोणता प्रकार आहे, त्या प्रकारानुसार केलेलं वीडचं क्लासिफिकेशन. आता याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लाईफ सायकल. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, लाईफ सायकल म्हणजे त्यांचा जीवनकाल, किती दिवस ते जगू शकतात यावर केलेलं क्लासिफिकेशन. म्हणजेच काय, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लाईफ सायकल. त्याच्यामध्ये ॲन्युअल आहे, बायनियल आहे, पेरेनियल आहे. ओके, आता सर्वप्रथम बघूयात ॲन्युअल. त्याच्यामध्ये खरीप सीझन वीड्स आणि रब्बी सीझन वीड्स. आता खरीप सीझन वीड्समध्ये काय, वीड्स ग्रोज ड्युरिंग खरीप सीझन अँड कम्प्लीट्स इट्स लाईफ सायकल इन खरीप सीझन. जी तणे खरीप हंगामामध्ये येत असतात आणि त्यांचं जीवनकाल ते खरीप हंगामामध्येच कम्प्लीट करतात, यांना ॲन्युअल्स वीड्स म्हणजे खरीप सीझन वीड असे म्हणतात. त्याचं उदाहरण आहे एक आघाडा. आघाडा हे जे वीड आहे ते खरीप हंगामामध्ये येत असतं. दुसरं आहे रबी सीझन वीड्स. वीड्स ग्रोज ड्युरिंग विंटर सीझन अँड फिनिश देअर लाईफ सायकल बिफोर समर. असे काही वीड असतात की जे वीड रबी सीझनमध्ये, विंटर सीझनमध्ये येत असतात आणि त्यांची लाईफ सायकल, त्यांचं जीवनचक्र हे उन्हाळा येण्याच्या अगोदर हे संपत असतं. त्याचं उदाहरण आहे पिसोळा. पिसोळा हे जे वीड आहे ते रबी सीझन वीड आहे. आफ्टर दॅट डिअर स्टुडंट्स, बायनियल वीड्स, दे टेक टू सीझन टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल. बायनियल वीड्स म्हणजे काय, तर त्यांची लाईफ सायकल, त्यांचं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी ते दोन सीझनमध्ये ते कम्प्लीट करत असतात. उदाहरण काय आहे, जंगली गोभी. जंगली गोभी हे जे वीड आहे हे बायनियल वीड आहे. आफ्टर दॅट डिअर स्टुडंट्स, पेरेनियल वीड्स, दे एक्सटेंड देअर लाईफ पिरियड फॉर मोर दॅन टू इयर्स. त्यांचा जो लाईफ पिरियड असतो, त्यांचा जीवनकाल असतो, तो दोन वर्षापेक्षा जास्त असतो. आता याचं उदाहरण आहे लवाळा. लवाळा हे जे पीक आहे, हे पीक कसं आहे, पेरेनियल आहे. एकदा ते फील्डमध्ये आलं, ते कितीही दिवस, कितीही कालावधीपर्यंत ते फील्डमध्ये तसंच राहत असतं. तर याला आपण पेरेनियल वीड्स असं म्हणतो. आता क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू प्लेस ऑफ अकरन्स म्हणजे वीड कुठं सापडतं, कोणत्या ठिकाणी सापडतं, कोणत्या ठिकाणी आढळतं, यानुसार त्यांचं केलेलं वर्गीकरण. यामध्ये वीड्स ऑफ क्रॉप्ड लँड म्हणजे आपण पेरणी केलेलं क्षेत्र आहे, त्या पेरणी केलेल्या क्षेत्रामध्ये कोणतं वीड आढळतात, असे बरेच वीड आढळतात. परंतु उदाहरण काय आहे, कुरुडो आहे, बटवा आहे, हे वीड्स
क्रॉप लैंड मध्ये आपल्याला आढळतात. वीड्स ऑफ पास्चर अँड ग्रेजिंग लँड म्हणजे कुरणातली आणि जनावरांना चारण्यासाठी जी काही लँड आपण जमीन ठेवली आहे तिथं हरियाली हे वीड आढळतं. वीड्स अलॉंग वॉटर कॅनल्स म्हणजे पाण्याच्या चराभोवती आढळणारे वीड म्हणजे उदाहरण आहे जलकुंभी. वीड्स अलॉंग रोड साईड रस्त्याच्या बाजूने आढळणारे वीड ते आहे गोखरू. वीड्स ऑफ वेस्टलँड म्हणजे जी काही पडीक जमीन आहे तिथं आढळणारं वीड म्हणजे बेर. वीड्स ऑफ फॉरेस्ट लँड म्हणजे जंगलातील जी जमीन आहे तिथं आढळणारं वीड म्हणजे घानेरी, म्हणजे घनेरी म्हणतो आपण त्याला. वीड्स ऑफ लॉन्स अँड ऑर्चर्ड्स म्हणजे बगीच्यामध्ये आढळणारं वीड म्हणजे हरियाली. इत्यादी प्रकारचे वीडचं क्लासिफिकेशन आपण त्यांच्या अकरन्स म्हणजे ते कुठं आढळतात यावरून करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू प्लांट फॅमिली म्हणजे त्या वीडची फॅमिली कोणती आहे, त्याचं कुळ कोणतं आहे, त्या कुळानुसार केलेलं वर्गीकरण. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पहिलं वर्गीकरण आहे ग्रॅमिनी कुळातील वीड, त्यामध्ये आहे कांस, दुसरं आहे सोलॅनेशी, या आहे याच्यामध्ये आहे करेली, दुसरं आहे युफोरबियाशी त्याच्यामध्ये बोरी दुधारी, नंतर लिलियाशी आहे बारी पियाझी, लेग्युमिनोशी फॅमिलीमध्ये आहे शेनजी, कंपोझिटिव्ह फॅमिलीमध्ये आहे पोल्ली लंगडा, आणि क्वानोल होल्याची फॅमिलीमध्ये आहे हिरण कुरी. इत्यादी प्रकारे आपण त्यांच्या प्लांट फॅमिलीनुसार वीडचं क्लासिफिकेशन हे करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचं क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू होस्ट डिपेंडन्स म्हणजे त्यांना एक त्यांचा पोशिंदा असतो त्यांची लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी. त्यानुसार बघा, आता स्टेम पॅरासाईट, तर पॅरासाईट म्हणजे काय, तर दुसऱ्यावर आपली उपजीविका भागवणारे. मग हे काही प्लांट च्या स्टेमवर आपली उपजीविका भागवतात त्याच्यामुळे याला स्टेम पॅरासाईट असं म्हटलं जातं. तर स्टेम पॅरासाईट उदाहरण काय आहे, अमरवेल. दुसरं आहे रूट पॅरासाईट, त्याचं उदाहरण आहे स्ट्रिगा. तिसरं आहे इंडिपेंडंट म्हणजे ते कुणावरही कोणत्याही दुसऱ्या होस्टवर डिपेंडंट नसतं, त्याला इंडिपेंडंट म्हणतात, त्याचं आहे उदाहरण आहे हिरण कुरी. तर अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू होस्ट डिपेंडन्सवर करू शकतो. आता अकॉर्डिंग टू सॉईल टाईप म्हणजे आपली मृदा कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार केलेलं वर्गीकरण. आता वीड्स ऑफ ब्लॅक सॉईल म्हणजे काळ्या मृदेमध्ये येणारे गवत ते आहे कांस. वीड्स ऑफ सँडी सॉईल म्हणजे वालुकामय म्हणजे जिथं ज्या सॉईलमध्ये वाळूचं प्रमाण जास्त आहे त्या सॉईलमध्ये येणारं गवत म्हणजे चिरचिरी. वीड्स ऑफ इल ड्रेन्ड सॉईल म्हणजे ज्या ठिकाणी जमिनीची चांगला निचरा होत नाही अशा ठिकाणी लवाळा हे गवत जास्त प्रमाणात आढळतं. देन डिअर स्टुडंट्स, नेक्स्ट वन पॉईंट दॅट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ वीड्स. आता विद्यार्थी मित्रांनो, असे काही तण असतात की ते काही तणांचे काही फायदेसुद्धा असतात, ज्याप्रमाणे त्यांचे लॉस असतात त्याप्रमाणे त्यांचे काही फायदेसुद्धा असतात. बघूयात आपण त्यांचे फायदे काय आहेत. दे ॲड न्यूट्रियंट्स इन सॉईल, ते सॉईलमध्ये काय करतात, पोषण द्रव्ये ॲड करत असतात. कसे करत असतात ते आता बघूयात. मेनी वीड्स हॅव अ लक्झुरियस लिफी ग्रोथ अँड वेन ब्युरिड इन सॉईल ॲज ग्रीन मॅन्युअर अँड कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ ह्युमस अँड प्लांट न्यूट्रियंट्स इन द सॉईल. विद्यार्थी मित्रांनो, असे बरेच काही तण आहेत की त्यांच्यामध्ये त्यांची वाढ होत असताना त्यांना मोठमोठ्या प्रकारची चांगली लिफी ग्रोथ होत असते, पानांची संख्या त्यांच्यामध्ये जास्त असते. मग पानांची संख्या त्यांच्यामध्ये जास्त असल्यामुळे ते शेतामध्ये ग्रीन मॅन्युअर ॲड करत असतात. मग शेतामध्ये ग्रीन मॅन्युअर ॲड केल्यामुळं त्याच्यामध्ये शेतामध्ये ह्युमस आणि प्लांट न्यूट्रियंटचं प्रमाण काय होत असतं, वाढत असतं. वाईल्ड लेग्युमिनस वीड्स ऑल्सो फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड दिस डिकम्पोज व्हेरी रॅपिडली. त्याच्यामुळं जे काही वाईल्ड लेग्युमिनस वीड असतील, शिंबीधारी कुळातील जे काही तण असतील, ते तण काय करत असतात, ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणातील नायट्रोजन हे त्याचं स्थिरीकरण करत असतात आणि त्याचं स्थिरीकरण करून त्याचं डिकम्पोजिशन हे चांगल्या प्रकारे हे करत असतात. देन डिअर स्टुडंट्स, नेक्स्ट वन ॲडव्हान्टेज इज वीड्स चेक विंड अँड वॉटर इरोजन. म्हणजे असे काही गवत तण आहेत की ते तणामुळं काय होतात, वारा आणि पाण्यापासून होणारं जे इरोजन आहे, जी धूप होणार आहे ती धूप रोखण्याचं काम करतात. वेन ग्रोन इन डेझर्ट सॉइल्स ऑर स्लोपी लँड्स इन हेवी रेनफॉल एरियाज वीड्स मे हेल्प इन चेकिंग विंड अँड वॉटर रॅपिडली. आपण जर काही अशा तणांची गवतवर्गीय वनस्पतीची लागवड केली कुठं, ज्या ठिकाणी जमिनीची धूप जास्त होते की ज्या ठिकाणी उतार जास्त आहे त्या उतारावर आपण त्यांची लागवड केली, ती आपण लावले तर काय होतं, त्या ठिकाणी त्यांचं जे काही जमीन तिथलं वाहून जाणार आहे पाण्यामुळं, त्याचबरोबर वाऱ्यामुळं सुद्धा वाहून
धूप होणार आहे जमिनीची ती धूप तिथं होणार नाही. देन डिअर स्टुडंट्स नेक्स्ट वन यूज इज वीड्स आर यूजफुल ॲज फॉडर. त्याचबरोबर काही तणांचा उपयोग हा जनावरांना फॉडर म्हणजे चारा पीक म्हणून सुद्धा आपण करतो. सर्टन वीड्स लाईक हरियाली सर्व ॲज फॉडर म्हणजे हरियाली म्हणजे हरियाळीचा उपयोग हराळीचा उपयोग हरियाली म्हणजे काय हराळी हराळीचा उपयोग आपण जनावरांना चारा पीक म्हणून सुद्धा करत असतो. देन नेक्स्ट वन यूज इज सम मोर वीड्स हॅव मेडिसिनल व्हॅल्यूज. काही तणांना काही गवतांना सुद्धा कसं असतं एक औषधी गुणधर्म असतात औषधी मूल्य असतं. वीड्स आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ सर्टन ड्रग्स ऑर मेडिसिन्स. काही ड्रग्स आणि मेडिसिन तयार करण्यासाठी वीडचा उपयोग हा होत असतो. गम्मा इज यूज्ड इन स्नेक बाईट. आता गम्मा हे जे वीड आहे त्याचा उपयोग हा ज्यावेळेस साप चावतो त्यावेळेस होत असतो. ऑइल ऑफ सत्यनाश इज यूजफुल अगेन्स्ट स्किन डिसीज. जी सत्यनाशी वीड आहे त्या सत्यनाशी वीडचा उपयोग जे काय स्किन डिसीज आहेत त्वचा रोग आहेत त्या त्वचा रोगावर केला जातो. देन नेक्स्ट वन यूज इज सम वीड्स हॅव इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. काही तणांना काही गवतांना सुद्धा आर्थिक महत्त्व असतं. त्यांचं काय आहे की कांस इज यूज फॉर थॅचिंग पर्पज. आता कांस हे जे वीड आहे याचा उपयोग आपण थॅचिंग पर्पजसाठी करत असतो. आता थॅचिंग पर्पज म्हणजे काय तर वर एखादी झापडी तयार करणे झापडी तयार करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. लवाळा इज यूज फॉर मेकिंग उदबत्तीज. त्याचबरोबर उदबत्ती तयार करण्यासाठी आपण लवाळ्याचा उपयोग हा करत असतो. देन नेक्स्ट वन ॲडव्हान्टेज इज रिक्लेमेशन ऑफ अल्कली लँड. जी जमीन अल्कधर्मी आहे ती जमीन सुधारण्यासाठी सुद्धा काही वीडचा उपयोग होत असतो. त्यामध्ये सत्यनाशी इज यूज्ड फॉर रिक्लेमेशन ऑफ अल्कली लँड्स. सत्यनाशी ही जी वीड आहे या वीडचा उपयोग अल्कली लँड रिक्लेमेशन करण्यासाठी होत असतो. देन डिअर स्टुडंट्स नेक्स्ट वन ॲडव्हान्टेज इज सम वीड्स आर यूज्ड ॲज ऑर्नामेंटल प्लांट्स. म्हणजे काही वीडचा आपण शोभीय दृष्टिकोनातून सुद्धा आपण काही वीडकडे बघू शकतो. आपण त्याची लागवडही करत असतो. जसे की घनेरी ही जी प्लांट आहे ही जी वीड आहे याचा ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणजे शोभीय प्लांट म्हणून आपण त्याचा यूज हा करत असतो. आपल्या पॉटमध्ये त्यांचा ते ठेवत असतो. देन डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे वीडपासून लॉसेस त्यांचे तोटे त्याचे कोणकोणते लॉसेस हे होत असतात. रिडक्शन ऑफ क्रॉप यील्ड. सर्वप्रथम महत्त्वाचा जो लॉस आहे तो आहे पिकामध्ये होणारा लॉस. काय होतं त्यामध्ये बघा दे कम्पेअर्ड विथ क्रॉप्स फॉर वॉटर न्यूट्रियंट्स अँड लाईट अँड कंज्युम लार्ज अमाऊंट्स ऑफ इट. वीड काय करत असतात जी काही आपण पीक पेरत असतो त्या पिकासोबत पाण्यासाठी अन्नद्रव्यासाठी सूर्यप्रकाशासाठी काय करत असतात स्पर्धा करत असतात. आणि त्यामुळं जे काही पाणी जे काही पोषणद्रव्ये जे काही न्यूट्रियंट्स जे काही लाईट पिकाला पाहिजे असते ती जास्त प्रमाणात काय करत असतात तण हे घेत असतात. त्यामुळं काय होत असतं दस कॉज हेवी रिडक्शन इन ईल्ड. त्यामुळं काय होतं की खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये घट ही होत असते. देन नेक्स्ट वन डिसअडव्हान्टेज इज टू इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. जर आपल्या फील्डमध्ये तणांचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला जे काही आपल्याला जमीन कल्टिवेट करायची आहे जमीन आपल्याला पेरणीसाठी तयार करायची आहे त्यासाठी कल्टिवेशनचा खर्चसुद्धा वाढत असतो. ऑन ॲन ॲव्हरेज अबाउट 30% ऑफ टोटल एक्सपेंडिचर फॉर क्रॉप प्रोडक्शन इज ऑन टिलेज ऑपरेशन. आपण जर टिलेज ऑपरेशन आपण जर क्रॉप प्रोडक्शनचा विचार केला म्हणजे आपला क्रॉप प्रोडक्शन करण्यासाठी किती खर्च लागणार आहे त्याचा जर सरास विचार केला तर जवळपास सर्व खर्चापैकी 39% खर्च हा नुसत्या आपला वीड म्हणजे टिलेज ऑपरेशन करण्यासाठी होत असतो. त्याच्यामध्ये वीड आपल्याला वीडचं नियोजन म्हणजे वीड काढून टाकण्यासाठी होत असतं. वेन द लँड्स आर इन्फेस्टेड विथ वीड्स दिस कॉस्ट ऑफ टिलेज इन्क्रीजेस कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड रिड्यूस द मार्जिन ऑफ नेट प्रॉफिट. मग त्याबरोबर यासोबतच जर त्यामध्ये आणखी तणांचं प्रमाण जास्त असेल तर काय होतं आणखी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत जातं आणि जे काही नेट प्रॉफिट मिळणार आहे त्या नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा तिथं नेट प्रॉफिटसुद्धा आपलं तिथं कमी मिळत असतं. देन नेक्स्ट वन इज द क्वालिटी ऑफ फील्ड प्रोड्यूस इज रिड्यूस्ड. त्याबरोबर जे आपण फील्ड क्वालिटी असते त्या आपल्या प्रोड्यूसची
ती सुद्धा काय होत असते रिड्यूस सुद्धा होत असते, त्याची गुणवत्ता सुद्धा खालावते. वेन क्रॉप इज हार्वेस्टेड फ्रॉम ए वीडी फील्ड द सीड्स ऑफ वीड्स गेट मिक्सड विथ द मेन क्रॉप अँड कॉन्सिक्वेंटली द क्वालिटी ऑफ प्रोड्यूस इज लोअर. आपण जर आपल्या शेतामध्ये वीडसहित वीडचे काही प्लांट असतील आणि आपले क्रॉपचे प्लांट असतील, त्या आपल्या क्रॉपच्या प्लांटसोबत वीडच्या प्लांटचे हार्वेस्टिंग केली तर त्यासोबत काय असतात त्यांचे शीड ती प्लांटसुद्धा आपल्याला आपल्या हार्वेस्टेड क्रॉपमध्ये येत असतात. त्यामुळे काय होतं त्याची ते वीड शीड असतात ते काय होत असतात ज्यामध्ये मिक्स होऊन त्याची क्वालिटी ही खराब होत असते. व्हेजिटेबल्स इन मेनी केसेस कंटेन ग्रीन लेफी प्लांट्स ऑफ वीड्स. मग विद्यार्थी मित्रांनो जो भाजीपाला आहे भाजीपालामध्ये कधी कधी काही वीड्स आपल्या ओळख येत नाहीत, मग त्या भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला ग्रीन लेफी प्लांट्स हिरव्या अशा पालेदार प्लांट्स आपल्याला वीड्स हे आढळून येत असतात, त्यामुळे त्यांची क्वालिटी ही खराब होते. आता दुसरा जो डिसअडवांटेज आहे तो आहे द क्वालिटी ऑफ द लाईव्ह स्टॉक प्रोडक्ट इज रिड्यूस्ड. त्याचबरोबर जी लाईव्ह स्टॉक प्रोडक्टची क्वालिटी मिळणार आहे आपल्याला ती क्वालिटीसुद्धा काय होत असते खराब होत असते. आता लाईव्ह स्टॉक प्रोडक्टची क्वालिटी काय मिळत असते त्यांच्यात मिळणार सेम, बरोबर आहे, मग या शेळ्यांचीसुद्धा क्वालिटी काय होत असते खराब होत असते. सर्टन वीड्स लाईक हुलहुल वेन इटन बाय मिल्च कॅटल यूज अँड ग्यूज इट इज नॉट यूज इट इज ग्यूज ग्यूज अँड अनडेझायरेबल फ्लेवर टू मिल्क. विद्यार्थी मित्रांनो काही असं की वीड आहे ठीक आहे हुलहुल आहे हे हुलहुल हे जे वीड आहे हे वीड जर त्यांनी वीड कशाने काऊने तिच्या खाण्यामध्ये आलं तर काय होतं की त्याच्यापासून जे मिल्क होणार आहे ते मिल्कचा फ्लेवर सुगंध कसा होतो आपल्याला तो सुगंध चांगला येत नाही. द वीड शीड्स ऑफ गोकरू वेन गेट्स अटॅच टू द बॉडी ऑफ शीप क्वालिटी ऑफ वूल इज लोवर्ड. मग असे काही वीड शीड आहेत की ते वीड जसं गोकरू गोकरू कसं आहे की एकदा अंगाला चिटकून बसलं वूल म्हणजे काय लोकर त्या लोकरला चिटकून बसलं मेंढीच्या काय होतं त्याच्यापासून जे आपला वूल मिळणार आहे लोकर मिळणार आहे त्याची क्वालिटी काय होते खराब ही होत असते. देन नेक्स्ट वन डिसअडवांटेज इज दॅट वीड्स हार्बर इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजेस. असे काही तण आहेत की तण काय करतात असतात काही किडींना आणि रोगांना आश्रय हे देत असतात. वीड्स आयदर गिव्ह शेल्टर टू व्हेरियस इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजेस ऑर सर्व्ह्स ॲज अल्टरनेट होस्ट. मग ते काय करतात वेगवेगळ्या इन्सेक्ट पेस्टला आश्रय देत असतात त्याच्यावर ते इन्सेक्ट पेस्ट राहत असतात त्याचबरोबर त्यांचा अल्टरनेट होस्ट म्हणूनसुद्धा काही वीड्स कार्य करत असतात. म्हणजे आता क्रॉप प्लांटवर एखाद्या पेस्टनं अल्टरनेट होस्ट म्हणजे काय तर एखाद्या क्रॉप प्लांटवर एखाद्या होस्टनं आपली एखाद्या पेस्टनं आपली उपजीविका भागवली. ज्यावेळेस आपण ते क्रॉप काढतो ते क्रॉप काढल्यानंतर ते जे डिशीज असेल पेस्ट असेल ते त्या वीडवर राहणे म्हणजे त्याला अल्टरनेट होस्ट असे म्हणतात. आणि असे बरेच वीड आहेत ती ॲज अल्टरनेट होस्ट म्हणून काम करत असतात. देन नेक्स्ट वन डिसअडवांटेज इज दॅट वीड्स टेक द फ्लो ऑफ वॉटर इन इरिगेशन कॅनल्स. वीड्स विच ग्रो इन इरिगेशन कॅनल अँड फील्ड कॅनल चेक फ्लो ऑफ वॉटर. विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही इरिगेशन कॅनल असतील आपले पाणी द्यायचे चर असतील त्या चरामध्ये काय होत असतं वीड वाढल्यामुळं गवत वाढल्यामुळं तण वाढल्यामुळं काय होत असतं पाणी जाण्यासाठी अडथळा हा निर्माण होत असतो. दिस रिझल्ट्स इन वेस्टेज ऑफ इरिगेशन वॉटर ड्यू टू डीप इनफिल्ट्रेशन ॲज वेल ॲज लॉस थ्रू ओव्हरफ्लोइंग. मग यामुळे काय होतं तणामधून पाणी हे हळूहळू जात असतं. मग तणामधून पाणी हळूहळू गेल्यामुळं त्या पाटामध्ये खूप पाणी खाली मुरून जात असतं. त्याचबरोबर तण वाढल्यामुळं त्याच्यामध्ये ओव्हरफ्लो होत असतो पाटाच्या बाहेर पाणी जात असतं त्याच्यामुळं पाणीचं वेस्टेज हे होत असतं. देन नेक्स्ट वन डिसअडवांटेज इज डिअर स्टुडंट्स वीड सेक्रेशन आर हार्मफुल. काही वीड काय करत असतात त्यांचं सेक्रेशन करत असतात काहीतरी स्त्रवत असतात काही द्रव्य स्त्रवत असतात ते सुद्धा हार्मफुल आहे. हेवी ग्रोथ ऑफ सर्टन वीड्स लाईक क्विक ग्रास ऑर मोथा लोअर द जर्मिनेशन ड्यू टू सर्टन फायटोटॉक्सिन इन दीज सीड्स. विद्यार्थी मित्रांनो असे काही गवत आहेत की क्विक ग्रास असेल मोथा असेल हे असे गवत असतात की त्यांच्यामुळं आपण जे मेन आपलं सीड पेरलं सीडची सोईंग केली आहे ती सीडची सोईंग झाल्यानंतर त्याची जर्मिनेशन आहे आपल्या सीड त्याची जर्मिनेशन होत नाही जर्मिनेशन खूप कमी होतं. कशामुळे जर्मिनेशन कमी होतं तर हे जे शीड आहेत क्विक ग्रास असेल मोथा असेल त्यामध्ये एक फायटोटॉक्झिन
एक विषारी द्रव हे स्त्रवत असतात, विषारी द्रव स्त्रवल्यामुळे जी जर्मिनेशन होणार आहे ते जर्मिनेशन होत होत नाही, ते जर्मिनेशन काय होत असतो इफेक्ट हा होत असतो. ओके डू यू अंडरस्टँड. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये व्हॉट इज वीड, वीड म्हणजे काय, वीडचं वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स, देन क्लासिफिकेशन ऑफ वीड्स, ॲडव्हान्टेजेस ऑफ वीड्स अँड डिसअडव्हान्टेजेस ऑफ वीड्स या बाबींचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. इफ डिअर स्टुडंट्स यू हॅव एनी क्वेरी रिगार्ड्स दिस लेक्चर यू कॅन कमेंट मी ऑन कमेंट बॉक्स.